आला अधिक महिना आणि आला आहे श्रावण तर आता नॉनव्हेजला मिळाली सुट्टी तर आज आपण पाहूया व्हेज असे भाज्यांचे मेनू आज सुरुवातीलाच बघतोय सगळ्यांची मुलांची आवडीची अशी भेंडी तर आज नवीन प्रकारची भेंडी इथं बघणार आहोत भेंडी कांदा एकदम वेगळी रेसिपी आहे चवीला छान लागते नेहमीची भेंडी जरा मिळमिळीत लागते परंतु ही भेंडी अशा पद्धतीने कराल तर नक्कीच तुम्हाला आवडेल रेसिपी नेहमीप्रमाणे साधी सोपी आहे आवडली तर चॅनेलला विजिट करा मग सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा तर इथं मी एक पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून घेतली मग त्याचं पूर्णपणे पाणी पुसून घेतलं आणि अशी हुब्या पद्धतीने कापून घेतली तुम्ही गोल आकारामध्ये कापून घेतली तरीही चालेल परंतु भेंडी एकदा धुतल्यानंतर ती कापडाने स्वच्छ पुसून घ्यायची म्हणजे एकदम कोरडी कुरकुरीत अशी ती भाजली जाते पाव किलो भेंडीसाठी इथं मी दोन मोठे कांदे लांब असे चिरून घेतले आहेत गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आणि एक तीन चमचे तेल मी इथं घालून घेतलं तेल थोडंसंच तापू द्यायचं की आपण लगेचच त्याच्यामध्ये पाव चमचे जिरे घालून घेऊया जिऱ्यानंतर थोडीशी हिंग घालून घेऊ थोडीशी हळद घालून घेऊ आणि एक अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची तेल या वेळेला खूप तापू द्यायचं नाही नाहीतर मग हे सगळे मसाले पटकन करपतात हलकंसं तेल गरम झालं की हे सगळे जिन्नस घालून घ्यायचे लसूण आल्याची पेस्ट व्यवस्थित त्याच्यामध्ये भाजून घेतली कच्चेपणा गेला की जितकं तुम्हाला तिखट हवं आहे त्यानुसार इथं मिरची पावडर घालून घेतलं आता हे सर्व पूर्णपणे मिक्स करून घेऊया गॅसची आज एकदम बारीक ठेवायची आणि आपण हुबी चिरून ठेवलेली हो भेंडी सगळी यामध्ये घालून घ्यायची भेंडीच्या कोणत्याही रेसिपीसाठी अशी पसरट आकाराची कढई असेल तर तशी वापरा म्हणजे ही भेंडी व्यवस्थित खूप मोकळ्या हाताने परतवता येते आणि त्यामुळे ती चिकट न होता एकदम अशी मोकळी मोकळी कुरकुरीत होते मसाल्यामध्ये भेंडी परतवल्यानंतर मी तिथं अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये पिळून घेणार आहे लिंबाच्या रसामुळे भेंडीला चांगली चव चा येते आणि भेंडी बिलकुल चिकट होत नाही तर लिंबाचा रस घातल्यानंतर एखादा मिनटं हलवून घेतली भेंडी भेंडी थोडीशी भाजून झाली की मग आपण त्याच्यामध्ये हा हुबा पातळ चिरलेला कांदा पण घालून घेऊयात आणि ह्या कांद्याचा कच्चेपणा जाईल इतपतच त्याला मिक्स करून परतून घ्यायचं भेंडी बरोबर ह्याचा जो कुरकुरीतपणा आहे तो भेंडीमध्ये छान लागतो सुरुवातीला आपण भेंडी घालतो आणि मगच नंतर ह्याच्यामध्ये कांदा घातला जातो म्हणून हा भेंडी कांदा असं म्हटलं जातं कांदा एखादा दोन मिनटं परतवल्यानंतर चवीनुसार मग शेवटी मीठ घालायचं मीठ सुरुवातीला घातलं तर मग भेंडी ओलसर होते चिकट अशी होते तर यासाठी आपण मीठ एकदम शेवटला घालायचं असा भेंडी कांदा जर तुम्ही भाकरीबरोबर खाणार असाल तर तेल थोडंसं जास्त ठेवा किंवा चपातीबरोबर खाणार असाल तर तेल थोडंसं कमी ठेवा खूप छान लागतं मीठ घातल्यानंतर आपल्याला ही अर्धा एक मिनटासाठी परतून घ्यायची आणि गॅस बंद करून आपल्याला एक पाच मिनटासाठी ह्याला छान अशी वाफ बसू द्यायची पाच मिनटानंतर आपली ही बघू शकता भेंडी कांदा तयार झाला चवीला अप्रतिम लागतो कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद